धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला शून्य काळामध्ये बोलण्याची संधी दिली. अत्यंत एक महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयावर मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. देश हा सर्व नागरिकांच्यामुळं, सर्व प्रांतांच्यामुळं आणि सर्व बंधुभावानं राहणारा देशातला प्रत्येक नागरिक आपला बंधू आहे आपण असं या ठिकाणी प्रियॅम्बलमध्ये सांगतो. आणि ह्याच भारतीय नागरिकांच्यामध्ये सीमावादाच्या निमित्तानं प्रत्येक गावागावांमध्ये आता वांदव होतं की काय आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होतोय की काय अशी परिस्थिती सीमाभागामध्ये तयार झाली. मी ज्या भागामधनं या ठिकाणी येतो साहेब, तो कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमेचा भाग आहे. मी प्रयत्न आम्ही असा असतो की बंधुभाव जपला जावा. सीमावासियांच्या मध्ये फार दहशतीचं वातावरण खऱ्या अर्थानं आहे. तिथला असणारा मराठी माणूस पिचला गेलाय. त्या माणसाला कुठंतरी न्यायाची अपेक्षा आहे, न्याय व्यवस्थेकडनं, न्याय देवतेकडनं. पण आता त्याच्याबरोबरच राज्य शासन, तिथलं मुख्यमंत्री काही अशी स्टेटमेंट्स करतायत की ज्याच्यामुळं तिथल्या माणसाला हवालदिल होत आहे की काय, अशा परिस्थितीची परिस्थिती निर्माण होती. सीमेवर टेन्शन तयार झालेलं आहे. लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आणि भागाभागामध्ये मोर्चे आणि आंदोलनं त्यामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. पोलीस इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही करतायत. वेदिका, कन्नड वेदिका नावाची एक या ठिकाणी समिती आहे जी मराठी लोकांच्यावर अन्याय त्या ठिकाणी करते आणि शासन पुरस्कृत अन्याय होतोय की काय, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. मी स्वतः तज्ञ समितीचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी या दोन्ही राज्यांचं काम करतोय. माझी विनंती केंद्र शासनाला आहे की आता ह्या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवावं, ह्या दोघांच्या मध्ये समन्वय घडवून आणावा आणि त्यामध्ये दोन्ही राज्यांमध्ये चांगलं वातावरण राहील याची आश्वस्तता केंद्र शासनाने करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान आणि त्याचबरोबर आदरणीय अमित जी शहा या दोघांनी मध्यस्थी करावी आणि हे शांततेनं विषय जाण्यासाठी या ठिकाणी केंद्र शासनानं पुढाकार घ्यावा.